इगतपुरीच्या नागरिकांना हिरामण खोसकर यांचा वादा. वैतरणा धरणाशी संबंधित भूसंपादित असलेली 362 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना देणार. आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंतर्गत सिंचनासाठी 24 तास वीज देण्याचा वादा. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीला तांदळाची मोठी बाजारपेठ करणार. आणि इगतपुरी वैतरणा धरण क्षेत्रात पर्यटनाला चालना. आणि त्र्यंबकेश्वर बस स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचा वादा. नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाचं कॉन्क्रिटीकरण करणार. आणि ब्रह्मगिरी ते गंगाद्वार पर्यंत रोप वे सुविधा उपलब्ध करण्याचा वादा. 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना युवा स्वाभिमान योजने अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण देणार. आणि मुंडेगाव, वाडीव्हरे, गोंडे, सांजेगाव आणि मुकणे MIDC 80% स्थानिक युवकांना रोजगार देण्याचा वादा. येत्या 20 नोव्हेंबरला घड्याळाचे बटन दाबा.